सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्यातर्फे शहरात ट्रान्सजेंडर लोकांसाठी खास पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विविध शहरातील ट्रान्सजेंडर सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून काही जणांची निवड करून त्यांना नागपुरात अंतिम फेरीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. नागपूर शहरातील जवाहर विद्यार्थीगृह सिव्हिल लाईन्स नागपूर येथे ट्रान्सजेंडर लोकांसाठी खास पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी केले होते. ट्रान्सजेंडरना साधारण व्यक्तीप्रमाणे एकत्र काम करण्याची संधी मिळावी आणि ते त्यांची वैशिष्ट्ये जगासमोर आणू शकतील हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत दूरवरून ट्रान्सजेंडर सहभागी झाले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे येथे पार पडली. त्यातून स्पर्धकांची निवड करून त्यांना नागपूरला अंतिम फेरीसाठी बोलावण्यात आले. अशा प्रकारची विशेष स्पर्धा भारतात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 50 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी 18 जणांना अंतिम फेरीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शहरानुसार 9 विभाग होते. सहभागींना मुख्यतः 2 पाककृती तयार करण्यासाठी 1 तास 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता, ज्याची चाचणी 5 जजेसने केली होती. नमस्कार मित्रांनो, आज ज्या ठिकाणी सध्या मी उभा आहे हे जागा अनेक गोष्टींना वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता इथे छानपैकी खमंग वास सुटलेला आहे, वेगवेगळ्या पदार्थांचा वाससुद्धा येतो आहे आणि ज्यामधनं माहिती पडते की ते खूप सुंदर वस्तू बनलेल्या आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की अनेक जणं वेगवेगळ्या प्रोडक्ट्स बनवतात आहे, पण नेमके ते प्रोडक्ट काय आहेत आणि मुख्यत्वे म्हणजे बनवणारे कोण आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आज वेगवेगळ्या जागेतली लोकं आपल्यासमोर येऊन आपापल्या पद्धतीनं स्वतःचा विकास करतात आहे आणि त्यातही यात तृतीयपंथीसुद्धा कुठेही मागे नाही आणि अशीच एक स्थिती आणि अशीच एक गोष्ट इथेसुद्धा होते. विष्णू मनोहर जे नागपुरातले सेलिब्रिटी शेफ आहेत, त्यांच्या माध्यमातून इथे एक सुंदर प्रतियोगिता आयोजित करण्यात आली आहे, ज्याचं नाव आहे ट्रान्सकुक कॉकरी कॉम्पिटिशन. आणि या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून अनेक गोष्टी इथे तुम्हाला दिसायला मिळतील. जर माझ्या मागे आपण बघू शकता की इथे सगळे जे तृतीयपंथी आहेत ते वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवून स्वतःची जबाबदारी इथे दाखवतात आहे. इथे बघूया आपण नेमकं काय बनत आहे. इथे नुकतीच आता कढी बनते आहे, पण ती नेमकी काय आहे, इथे काय बनवत आहे तुम्ही? एक कढी आहे, ॲक्च्युली आहे का थोडं गरम करून घ्यावं म्हटलं. आता माझं सजवायचं आहे, माझं ताट माझे प्लेट सजणार आता. आणि मी आता माझा वेज पुलाव बनवून झालेला आहे, सगळ्या माझ्या डिशेस बनवून झालेली आहे, आता मी सगळं सर्व्ह करणार. ओके, नक्कीच वास खूप छान येतो, म्हणजे काहीतरी छान बनतं आहे. ऑल द बेस्ट. तर बघू शकता तुम्ही की यांच्यात एक वेगळंपण आहे, वेगळंपण यासाठी की आम्ही कोणत्याही गोष्टीत कमी नाही हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न. आणि या गोष्टीतून एक गोष्ट समोर ही पण येते आहे की बनवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा दिसतो आहे. या माझ्यासोबत आणखी काही आपण दाखवूया. नमस्कार, आपण डिस्टर्ब नाही करताय तुम्हाला? नाही, तुम्ही डिस्टर्ब बिलकुल नाही करत आहे. मला सांगा तुम्ही नेमकं काय बनवत आहे, नेमकं काय बघा. मी बनवलं आहे पहाडी पनीर, म्हणजे हराभरा पनीर बनवलेलं आहे. साजूक तुपातला शिरा जो आपला मराठी माणसांचा खूप फेमस असतो. माझं नाव मयुरी आहे, मयुरी सुर्वे. मी मुंबईतून आली आहे, प्रॉपर मी दापोलीची आहे, त्याच्यामुळे साजूक तुपातला शिरा म्हणजे मी विसरूच नाही शकत. आणि प्रत्येक मराठी माणसाची आवड आहे ती, आणि ते असं म्हणता येईल की त्या ती गोष्ट नसली तर कुठे ना कुठे ती गोष्ट मनाला खुपते. कामाला आपण जेव्हा एखाद्या शुभकार्याला आपण सुरुवात करतो तर आपल्याकडे शिरा किंवा शिरा नसेल तर आपण दही साखरेपासून करतो, पण माझ्याकडे ऑप्शनला होतं त्याच्यामुळे मी शिरा बनवते. या कॉम्पिटिशनविषयी कसं माहिती पडलं आपल्याला, आपण एवढ्या दुरून आलेले आहात आणि एकंदरीत म्हणजे विष्णूजींसोबत काही संपर्कात होत्या की कसं काय, म्हणजे कसं माहिती पडलं? बघा, विष्णूजींना कोण नाही ओळखत, एवढे मोठे शेफ आहेत. मी या कॉम्पिटिशनमध्ये येण्याचं माध्यम म्हणजे माझी फ्रेंड श्रीदेवी, हिने मला सांगितलं आहे बघा असं तर आपण घरी सगळ्यांसाठी जेवण एकमेकांसाठी फॅमिली मेंबर्ससाठी किंवा फ्रेंडसाठी बनवतच असतो, पण कॉम्पिटिशनमध्ये बनवणं हे काहीतरी वेगळं होतं. तर हिने मला सजेस्ट केलं की हिने तसं तर माझ्या हाताचं भरपूर वेळा खाल्लेलं, तर हिला माझ्या वेगवेगळ्या डिशेस आवडत राहतात. मी बोली तू कर, तू करू शकतेस, म्हणून मी इकडे. आणि ऑल थँक्स टू विष्णूजी, एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला, एवढी लोकं येत आहेत, बोलत आहेत, न्यूजवाले येत आहेत, बोलतात, मला खूप बरं वाटतं आहे. ह्याचा रिझल्ट काही असेल, मी ऑलरेडी जिंकलेली आहे, मी इथपर्यंत पोहोचली, हेच माझी सगळ्यात मोठी, आपण हिंदीत बोलतो ना, ही मेरी सबसे बडी जीत आहे. तर माझी सगळ्यात मोठी जीत हीच आहे की मी इथपर्यंत पोहोचले. आतापर्यंत लोकांनी फक्त एक दुर्लक्षित समाज किंवा वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं, विष्णूजींनी एक ऑपॉर्च्युनिटी दिली की काहीतरी आपण वेगळ्या दृष्टिकोनाने ह्यांना बघता येईल, मला एवढंच बोलायचं आहे. आणि ऑल थँक्यू, थँक्यू सगळ्यांना, खूप खूप थँक्यू. थँक्यू मॅम. आणि नक्कीच तुमचं पदार्थ काही ना काही चांगलं असेलच, कारण की जो सुंदर शिरा आपला दिसला, मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की या शिरा एकदा त्यांनी दाखवा. बघा, एकदम मराठी माणसाच्या घरात आवर्जून बनवली जाणारी गोष्ट म्हणजे साजूक तुपातला शिरा.
या गोष्टीविषयी आणि या शिऱ्याविषयी सांगावं तेवढं कमी, पण निश्चितपणे आज इथे तो आणखी स्पेशल आहे कारण की या लोकांमार्फत तो बनला गेला आहे. आपण जाऊया आणि विष्णुजींच्या मार्फत थोडंसं आपण बोलण्याचा प्रयत्न करूया कारण इथे खूप गर्दी आहे एकंदरीत आणि सगळेजण आपापल्या कामात बिझी आहे. शेवटची 10 मिनिटं राहिलेली आहेत. विष्णू सर, वेळात वेळ काढून थोडासा त्रास तुम्हाला देतोय, या कॉम्पिटिशन वी कसं काय सुचलं तुम्हाला? कॉम्पिटिशन म्हणजे मी पुण्यामध्ये एका स्टॉपवर असताना, स्टॉपला उभा असताना एक ट्रान्सजेंडर समोर आला आणि त्यांना पैसे देण्यासाठी म्हणून मी काच खाली केल्याबरोबर त्या इतकं त्यांनी स्वीट स्माईल दिलं आणि म्हणजे तुम्ही विष्णूजी आहे ना, आम्ही तुमचे रेसिपीज बनवून बघतो. आणि मग म्हटलं अरे यार हेही सामान्य माणसंच आहेत सगळे आणि उगाच आपण ह्यांना म्हणजे झिडकारतो, तर त्यापेक्षा आपल्यामध्ये ह्यांना जर सोबत काम करायला घेतलं तर चांगलं वाटेल आणि म्हणून मग ही स्पर्धा घेण्यात आली. सर, तो व्हिडिओ आम्ही सुद्धा बघितला आहे सोशल मीडियावर, तुफान तो व्हायरल सुद्धा झाला होता. एकंदरीत स्पर्धा घ्यावी, तीही अशी स्पर्धा आणि तीही नागपुरात, म्हणजे मुंबईवरनं सुद्धा लोक इथे आलेले आहेत, दुरून दुरून लोक आलेले आहेत. ही संकल्पना कशी जुळून आली, तू योग कसा जुळून आला? योग कसा नाही, मग म्हटलं फक्त नागपूरपुरतं मर्यादित न राहता सगळ्या सिटीजमध्ये मी फिरत असतो आणि म्हणून मी पहिलं नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे या शहरांची निवड केली आणि तिथून मग पहिला प्रायमरी राऊंड घेऊन मग या स्पर्धकांना फायनली नागपूरला आणलं की नागपूर हे मध्य भारताचं स्थान आहे आणि भारतात अशी पहिल्यांदा स्पर्धा होती आहे आणि म्हणून मग म्हटलं की इथून याची सुरुवात करावी. आणि एक गोष्ट मलाही आवर्जून आवडली होती, आता तुम्ही या क्षेत्रातले एक्सपर्ट आहात, खूपशा गोष्टी बनतात, आम्हाला छान सुगंधित सेंट इथे यायला लागलेलं आहे की काही ना काही छान बनत आहे. तुमचा अनुभव कसा होता एकंदरीत आतापर्यंत? माझा अनुभव तर प्रायमरी राऊंडमध्येच खूप छान होता कारण इतकं छान छान गर्दी घरून बनवून आणलं होतं आणि नंतर आता मात्र इथे आल्यावर असं दिसलं की कल्पनाही केली नाही एवढे छान छान रेसिपी इथे तयार आहेत. आणि मराठमोळ्या शिऱ्यापासनं तर पुलावपर्यंत, पराठ्यांपासनं तर सगळ्या वेगवेगळ्या डिशेसपर्यंत सगळं इथे दिसत आहे. बरोबर. सर, याचं टेस्टिंग कसं केलं जाणार आहे आणि किती लोक आहेत सहभागी आहेत, जरा इथे टेक्निकल बाबी थोडं सांगून द्या. 50 वर सहभागी होते प्रायमरी राऊंडला, नंतर आता 18 लोक याच्यामध्ये फायनल राऊंडला आहेत. 9 विभाग यांचे करण्यात आले आहेत शहरानुसार आणि 2-2 रेसिपीज ह्यांना दिल्या होत्या बनवायला. त्याशिवाय यांनी जर काही बनवलं असेल तर चांगलंच आहे आणि तो त्यांनी प्रयत्नसुद्धा केलेला आहे. 1 तास 15 मिनटं यांना वेळ दिली होती, शेवटचे 15 मिनटं आता यांचे राहिलेले आहेत आणि आता यांचं 5 जजेस परीक्षण करणार आहे. त्या 5 जजेसपैकी 1 जज जी आहे, जज मॅडम ज्या आहेत त्या मुंबई IHM च्या व्हाईस प्रिन्सिपल आहेत आणि त्या आमच्याबरोबर आहेत. सर, या स्पर्धेसाठी मुळात मनापासून तुम्हाला शुभेच्छा कारण इतकं युनिक ट्रेंड तुम्ही समोर आणला, या स्पर्धा अशा आणखी वन आणि भविष्यात एखादी ट्रान्सजेंडर सेलिब्रिटी शेफसुद्धा व्हावी अशी अपेक्षा असेल. क्या बात आहे, हा तर खरंच खूप छान आहे आणि ती सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल कारण पंजाबमध्ये परवा एका ट्रान्सजेंडर शेफनी एक व्हिडिओ मला पाठवला आणि ही मंडळीसुद्धा शेफच आहेत, छान शेफकोट कॅप घातलेला आहे यांनी आणि छान काम करतायत आपलं. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते विष्णू मनोहर सर, जे आपल्याला माहिती देत होते या संपूर्ण स्पर्धेविषयी. मित्रांनो, एक गोष्ट यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि सगळ्यात खास आहे की एका दुर्लक्षित समाजाला एकत्रित आणण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे, जो प्रयत्न इथे झालेला आहे आणि तो एका छान खवय्यांच्या भूमिकेतून झालेला आहे कारण इथे खवय्ये जे आहेत ते सर्व सामान्य लोक आहेत पण बनवणारे मात्र स्पेशल आहेत. कॅमेरामॅन रोशनसह निलेश फरकाडे, VKB न्यूजसाठी. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर.